नमस्कार, PSP किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज लिंबाचं लोणचं बनवणार आहे. तर केपरा मसाला न टाकता लोणचं बनवणार आहे. तर सुरुवातीला लिंब धुवून कोरडे करून घ्यायचे. तर मी 10 लिंब घेतलेले आहेत. तर आता छोट्या पुडी बनवून घेणार आहे. तर अशाच पद्धतीनं सर्व लिंबाच्या मी फोडी बनवून घेणार आहे. आणि याच्यामधलं एक ना एक बी काढून बाजूला टाकून द्यायचे. तर मी याच्यातलं बी काढून घेतलेलं आहे, बघू शकता. तर मी आता ह्याला वाफवून घेणार आहे फोडी. तर अर्धा तास मी कमी गॅसवर वाफवून घेणार आहे. आता वाफवून झालेले आहेत. तर मी थंड करून घेणार आहे आणि नंतरच मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे. तर छोट्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे. जेवढी बारीक पेस्ट होईल तेवढी वाटून घ्यायची आहे, कारण माझ्या मिक्सरच्या भांड्यात तेवढी बारीक होणार नाही. त्याच्यामुळे मी जेवढी होईल तेवढी केलेली आहे. तर तुमच्या आणखीन जर बारीक होत असेल तर करू शकता तुम्ही. गॅसवर कढई ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये पेस्टवर टाकून द्यायची आहे आणि 2 कप साखर टाकायची. तुम्हाला जेवढी टाकावं आवडत असेल तेवढी टाकू शकता. तर इथे मी 4 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि बेडकी मिरची पावडर 1 चमचा आणि जास्त तिखट असलेलं 1 चमचा तिखट टाकलेलं आहे. तर गॅसवर पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. तर तयार झालेलं आहे. तर ह्याला 10 ते 15 दिवस ठेवून नंतर खायला घ्यायचं. तर तुम्हाला जर घट्ट सर वाटलं तर तुम्ही आणि लिंबाचा रस थोडासा गरम करून टाकू शकता याच्यामध्ये साखर मिक्स करून. तर तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही करून बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तरीही मी 15 दिवसानंतर तुम्हाला दाखवत आहे लोणचं. तर ह्याच्यामधला एकदम एकसारखा कलर आलेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.